गुड मॉर्निंग स्टूडेंट. लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी पाहिलं, त्याच्यानंतर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स पाहिलं. अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये आपण असं पाहिलं की अँटीबॉडीचं स्ट्रक्चर हे वाय सेप्टर स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये पॉलीपेप्टाइड चेन्स आहेत. ह्या दोन चेन, या पॉलीपेप्टाइड चेनमधल्या दोन चेन ह्या हेवी चेन आहेत, तर दोन चेन ह्या लाईट चेन आहे. त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे किंवा चार चार चेन आहेत ते एकमेकाला अटॅच होणार आहेत. कोणत्या बॉन्डनी? डायसल्फाइड बॉन्डनी. इथंपर्यंत आपण पार्ट पाहिला होता. त्याच्यानंतर अँटीबॉडी म्हणजे काय, नेमकं अँटीजन म्हणजे काय, हाही पार्ट आपला पाहून झालेला आहे. अँटीजन म्हणजे काय सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये जेव्हा पॅथोजनची एंट्री होत असते तेव्हा या पॅथोजनच्या सरफेसवरती जे टॉक्झिन्स प्रेझेंट असतं ज्याला काय म्हटलं जातं, अँटीजन असं म्हटलं जातं. पुढे या अँटीजनच्या स्टिम्युलेशनवरून, म्हणजे अँटीजन ही एक फॉरेन बॉडी किंवा टॉक्झिन समजल्यानंतर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये याची एंट्री होते तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जी इम्युन सिस्टीम प्रेझेंट आहे, इम्युन सिस्टीममध्ये ज्या काही सेल्स काम करत असतात याच्यामध्ये आपण पाहिलं की लिम्फोसाइट्स, या लिम्फोसाइट्समध्ये बी लिम्फोसाइट्स आहेत आणि टी लिम्फोसाइट्स आहेत. तर बी लिम्फोसाइट्स स्पेशली काय काम करत असतात, तर या अँटीजनच्या विरुद्ध जे केमिकल सिक्रेट करतात ज्याला काय म्हटलं जातं, अँटीबॉडीज असं म्हटलं जातं. हा पॉईंट पाहिल्यानंतर आपण अँटीजन अँटीबॉडी काय पाहिलं होतं, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असं पाहिलं होतं. या कॉम्प्लेक्समध्ये आपण काय स्टडी केलं, तर अँटीबॉडीवरती जे बाइंडिंग साईट आहे, अँटीबॉडीच्या बाइंडिंग साईटवरती नेहमी काय होत असतं, स्पेसिफिक अँटीबॉडी स्पेसिफिक अँटीजनची प्रेझेंट असते असं आपण सांगितलेलं आहे. म्हणजे अँटीबॉडीवरती जी काही बाइंडिंग साईट आहे या बाइंडिंग साईटवरती काय होणार आहे, फिट होणार आहे अँटीजन. आणि हे जेव्हा फिट होतील म्हणजे हा जो अँटीबॉडी आहे हा नेहमी वाय सेप्टर स्ट्रक्चर आहे, या वाय सेप्टर स्ट्रक्चरमध्ये इथं जी बाइंडिंग साईट प्रेझेंट आहे या बाइंडिंग साईटला काय प्रेझेंट असणार आहे किंवा बाइंड कुणाचं होणार आहे, अँटीजनचं बाइंड होणार आहे. हा जेव्हा बाइंड होणार आहे तेव्हा तो काय होईल, पॅरलाइज होईल किंवा इमोबिलाइज होईल. आणि जेव्हा तो इमोबिलाइज होणार आहे त्याची ॲक्टिव्हिटी थांबणार आहे तेव्हा आपल्या बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये ज्या काही फॅगोसाइटिक सेल्स आहेत ह्या सेल्स यांना डिस्ट्रप्ट करण्याचं किंवा नाहीसं करण्याचं काम करणार आहेत. म्हणजे इथंपर्यंतचा पार्ट आपला पाहून झाला होता. या फॅगोसाइटिक सेलमध्ये मोस्टली कोण काम करत असतं, मॅक्रोफेजेस काम करत असतात, जे ब्लड वेसल्स पास आउट करून किंवा तो मेम्ब्रेन पास करून काय येत असतात, बाहेर येत असतात. आणि जिथं पॅथोजन प्रेझेंट असतो म्हणजेच अँटीबॉडीनं जे आपलं काम केलेलं आहे अँटीजनला पकडून ठेवायचं, त्यांना फक्त डिस्ट्रक्ट करण्याचं काम हे कोण करणार आहेत, फॅगोसाइटिक सेल करणार आहेत. याच्यानंतर म्हणजे आपल्याला हा पॉईंट कळाला की फॉरेन बॉडी जी आपल्या बॉडीमध्ये एंट्री करणार आहे तो अँटीजन आहे आणि अँटीजनच्या विरुद्ध कोण काम करणार आहेत, अँटीबॉडीज काम करणार आहेत. म्हणजे नेहमी आपण आत्तापर्यंत काय शिकलो की अँटीजन ह्या बाहेरून येत असतात. आत्ता आपण पॉईंट शिकणार आहोत अँटीजन ऑन ब्लड सेल. तर आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ 5 ते 5.5 लिटर जे ब्लड आहे या ब्लडचं आपण कॉम्पोजिशन पाहिलेलं आहे. या ब्लड कॉम्पोजिशनमध्ये आपण असं पाहिलेलं आहे की याचा जो लिक्विड पार्ट आहे याला प्लाझ्मा म्हटलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर जो काही फॉर्म्ड एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये 3 प्रकारच्या सेल्स आहेत. तर प्लाझ्मामध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये 90 ते 92% वॉटर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये प्लाझ्मा प्रोटीन आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. याच्यामध्ये एन्झाईम्स आहेत, हार्मोन्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण पॉईंट पाहिला होता की याच्यामध्ये अँटीबॉडीजसुद्धा काय असणार आहेत, प्रेझेंट असणार आहेत. ह्या अँटीबॉडीज कोणी तयार केलेल्या आहेत, तर अँटीबॉडी प्रोडक्शनचं काम हे नेहमी कोण करत असतं, बी लिम्फोसाइट्स करत असतात. बी लिम्फोसाइट्स अँटीबॉडी कधी तयार करतात, जेव्हा एखाद्या पॅथोजनचीच म्हणजेच अँटीजनची एंट्री होते तेव्हा त्याला डिस्ट्रक्ट करण्यासाठी, त्याला इमोबिलाइज करण्यासाठी काय होत असतं, अँटीबॉडीचं प्रोडक्शन होत असतं. आत्ता जो पॉईंट आपण पाहणार आहोत म्हणजे अँटीबॉडी प्रोडक्शन होतात, मग आता ह्या अँटीबॉडी अँटीजनच्या अगेन्स्ट काम करत असतात. म्हणजे अँटीजन ह्या बाहेरून येतात हे फक्त आपण पाहिलेलं आहे. या पॉईंटमध्ये आपण शिकणार आहोत काही अँटीजन्स हे आपल्या ब्लड सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. म्हणजे प्लाझ्मा म्हणजे लिक्विड पार्ट झाला, त्याच्यानंतर जो फॉर्म एलिमेंटचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण 3 प्रकारच्या ब्लड सेल शिकलेलो आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण व्हाईट ब्लड सेल शिकलो ज्यांना ल्युकोसाइट्स म्हटलं जातं, त्याच्यानंतर आपण RBC ज्यांना इरिथ्रोसाइट्स असं म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर आपण काय शिकलो, प्लेटलेट्स किंवा त्यांना काय म्हटलं जातं, थ्रम्बोसाइट्स असं म्हटलं जातं. आपल्याला ल्युकोसाइटचा रोल समजलेला आहे की जो इम्युन सिस्टीमसाठी डिफेन्सिव्ह मेकॅनिझमसाठी काम करत असतात व्हाईट ब्लड सेल्स. त्याच्यानंतर RBC ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असतात, ज्याच्यामध्ये रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे RBCचं प्रामुख्यानं काम आहे. त्याच्यानंतर प्लेटलेट ह्या क्लॉटिंग फॅक्टरसाठी किंवा क्लॉटिंग मेकॅनिझमसाठी
काम करत असतात. आता आपल्याला या पॉईंटमध्ये असं पाहायचं आहे की याच ब्लड सेल्सवरती म्हणजे या तिन्ही ब्लड सेलपैकी एका ब्लड सेलवरती किंवा या सेलच्या मेम्ब्रेनवरती असा एक फॅक्टर प्रेझेंट आहे ज्याला काय म्हटलं जातं, अँटीजन असं म्हटलं जातं. म्हणजेच पॅथोजनच्या सोबत अँटीजन तर आपल्या बॉडीमध्ये येतच असतात, पण आरबीसीवरती ज्या फॉर्म एलिमेंट्समध्ये आपण ज्यांना युरिथ्रोसाइड्स असं म्हणलेलं आहेत, या युरिथ्रोसाइड्स किंवा ज्यालाच रेड ब्लड सेल्स असं म्हटलं जातं, या रेड ब्लड सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती सुद्धा काय प्रेझेंट असतात, अँटीजन्स प्रेझेंट असतात, ज्यांना म्हटलं जातं अँटीजन्स ऑन ब्लड सेल्स असं म्हटलं जातं. आता याचा शोध कुणी लावलेला आहे, तर याचा शोध कार्ल लँडस्टीनर नावाच्या सायंटिस्टनं लावलेला आहे. नेमकं या अँटीजनचा उपयोग काय, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की बाहेरून येणारा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंट्री जर आली तर त्याला अपोज करण्यासाठी किंवा त्याला डिस्ट्रक्ट करण्यासाठी केमिकल तयार होतं ज्याला म्हटलं जातं अँटीबॉडीज. मग इथं तर आपल्या बॉडीमध्येच अँटीजन प्रेझेंट आहेत, मग तयार झालेल्या अँटीबॉडी ह्या ब्लड सेलवरती प्रेझेंट असलेल्या अँटीजनला सुद्धा डिस्ट्रक्ट करणार का, तर असं होत नाही. का, कारण ॲक्वायर्ड इम्युनिटीमधलं एक कॅरेक्टरिस्टिक आहे कोणतं, की त्यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करण्याची कॅबिलिटी आहे. कोणतं ॲबिलिटी, की सेल्फ आणि नॉन सेल्फ, म्हणजे आपल्या बॉडीच्या सेल्स आणि फॉरेन बॉडी यांच्यामध्ये डिफरन्स करण्याची किंवा त्यांना डिस्टिंग्विश करण्याची, त्यांना रेकग्नाइज करण्याची प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळं ह्या आपल्या बॉडीमधल्याच आरबीसीवरती प्रेझेंट असणार आहे, त्यामुळे यांच्यावरती कधीही अटॅक होत नाही. यांना डिस्ट्रक्ट करण्यासाठी केमिकल आपल्या बॉडीमध्ये, म्हणजे आपल्या बॉडीच्या सेल्सवरती आपली बॉडी नेहमी काय करत नाही, अटॅक करत नाही. ते कसं हे आपण आता पाहूया. तर या अँटीजनचा उपयोग, हे अँटीजन कुठं प्रेझेंट असतात, तर सेल मेम्ब्रेन किंवा ज्याला काय म्हटलं जातं सेल सर्फेस. कोणतं सेल सर्फेस, आरबीसीचं जे काही सेल आहे, आरबीसी एक सेल आहे, सेल आहे म्हणजे याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे आणि याला जी बाउंड्री आहे. समजा मी इथं आरबीसी काढलं, डंबेल सापडं इथं काय काढलं, मी आरबीसी काढलं. आरबीसी ब्लड सेल ब्लड वेसलमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजेच त्याच्या सराउंडिंग काय असणार आहे, प्लाझ्मा प्रेझेंट असणार आहे. इथं प्लाझ्मा प्रेझेंट आहे, ही आरबीसी प्रेझेंट आहे. तर या आरबीसीचा जो सेल मेम्ब्रेन म्हणजेच या सेलची जी बाउंड्री आहे, कारण याच्यामध्ये सेल वॉल ॲबसेंट असणार आहे, कारण काय आहे, ही ॲनिमल सेल आहे, तर या बाउंड्रीवरती अँटीजन प्रेझेंट असणार आहे. अँटीजन प्रेझेंट असणार आहे. या अँटीजनचा आपण स्टडी करणार आहोत, ज्याला म्हटलं जातं अँटीजन ऑन ब्लड सेल्स. आपल्याच बॉडीमधल्या सेलवरती हे प्रेझेंट असणार आहे, त्यामुळे याच्या अगेन्स्ट आपली बॉडी कधीही काम करत नाही. तर या अँटीजनचा नेमका काय उपयोग होतो, तर पहा, या अँटीजनचा उपयोग आपल्या बॉडीमधलं जे ब्लड आहे, हे ब्लड ग्रुप आपण, आपल्याला इन जनरल माहिती आहे की दोन तीन प्रकारचे ब्लड ग्रुप आहेत, चार प्रकारचे, ए ब्लड ग्रुप आहे, बी आहे, ए बी आहे आणि ओ आहे. आत्तापर्यंत आपल्याला फक्त माहीत होतं की माझा ब्लड ग्रुप ओ आहे, कोणाचा ए आहे, कोणाचा बी आहे. आता हे जे ब्लड ग्रुप डिस्टिंग्विशचं जे काम आहे, किंवा ब्लड ग्रुप फायनल आपला हाच ब्लड ग्रुप आहे ही ओळखण्याची जी ट्रिक आहे, याच्यामध्ये नेमकं काय सांगितलं जातं, तर या आरबीसीवरती प्रेझेंट असलेला जो अँटीजन आहे, हा अँटीजन ब्लड ग्रुप डिटेक्शनचं काम करत असतो. म्हणजे पहा, आपल्याला हा पॉईंट किती महत्त्वाचा आहे आणि शिकणंसुद्धा गरजेचं आहे. का बरं, कारण आपण आतापर्यंत पाहिलं की अँटीजन हे बाहेरून येतात फॉरेन बॉडीबरोबर, म्हणजेच तो एकतर बॅक्टेरिया किंवा व्हायरसच्या माध्यमातून येत असतो, पण इथं आपल्याच बॉडीमध्ये ब्लड सेलवरती अँटीजन्स प्रेझेंट आहेत आणि हेच अँटीजन ब्लड ग्रुप डिटेक्शनचं काम करणार आहेत. जनरली आपल्याला माहिती आहे की ही जी ब्लड ग्रुप सिस्टीम आहे, की ज्याच्यामध्ये ए बी, ए बी आणि ओ ब्लड ग्रुप आहेत, याला म्हटलं जातं ए बी ब्लड ग्रुप असं म्हटलं जातं. पण अशा बऱ्याच ब्लड ग्रुप सिस्टीम आहेत, त्या कोणत्या आहेत, तर ए बी ओ तर आपण स्टडी करणारच आहोत, त्याच्यानंतर आर एच ब्लड ग्रुप सिस्टीम आहे, डफी आहे, किड आहे, लेविस आहे, पी ब्लड ग्रुप सिस्टीम आहे, एम एन एस ब्लड ग्रुप सिस्टीम, आणि त्याच्यानंतर आहे बॉम्बे ब्लड ग्रुप. म्हणजे इतक्या सिस्टीम आहेत वेगवेगळ्या सायंटिस्टनं तयार केलेल्या, पण ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स किंवा ज्याला जागतिक मान्यता मिळाली किंवा ज्याच्या आधारे आपण ब्लड ग्रुपचं डिसेक्शन करतो, डिटेक्शन करतो, अशी जी सिस्टीम आहे जी आपल्या सिलेबसमध्ये आहे, ज्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, ती म्हणजे कोणती आहे, ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीम. म्हणजे ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीम कशाच्या आधारावरती आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत, तर अँटीजन्सच्या आधारावरती. हे अँटीजन कोणते आहेत, तर हे अँटीजन आर बी सीच्या सेल मेम्ब्रेनवरती किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती प्रेझेंट आहेत, त्याच्या आधारावर आपण काय करणार आहे, तिथं ब्लड ग्रुप ओळखणार आहोत. आता ए बी ओ ब्लड ग्रुप हे कुणी डिस्कवर केली, तर सांगितलं की कार्ल लँडस्टीयर नावाच्या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, याचा शोध लावलेला आहे. आता या कामासाठी, आता या ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीममध्ये सुरुवातीला ए बी आणि ओ ब्लड ग्रुप
चा शोध या लँडस्टियर नावाच्या सायंटिस्टने लावलेला आहे. पण जेव्हा या तीन ब्लड ग्रुपचा शोध लावला होता तोपर्यंत ए बी ब्लड ग्रुपबद्दल आपल्याला काही काय नव्हतं, माहिती नव्हते. परत कार्ल लँडस्टियर हे जेव्हा यांचा रिसर्च चालू होता त्यांच्या मागे त्यांच्या स्टुडंटनी काय केलेलं आहे, ए बी ब्लड ग्रुपचा शोध लावलेला आहे. म्हणजे जवळजवळ हा 2 वर्षांनी काय झालेला आहे, शोध लागलेला आहे ए बी. म्हणजे याच्यामध्ये ए ब्लड ग्रुप आहे, बी ब्लड ग्रुप आहे, ओ आहे आणि ए बी आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीम असं म्हटलं जातं. ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीम ही कशावरती आधारित आहे, तर आर बी सीवरती प्रेझेंट असलेल्या अँटीजनवरती प्रेझेंट आहे. याचा शोध कुणी लावला, कार्ल लँडस्टियर नावाच्या सायंटिस्टने लावलेला आहे. या कामासाठी यांना नोबेल प्राईजसुद्धा काय मिळालेला आहे. त्याच्यानंतर आता नेमकं या ब्लड ग्रुप सिस्टीमवरती मेकॅनिझम काय आहे, तर पहा या ब्लड ग्रुप सिस्टीमनुसार कार्ल लँडस्टियर नावाच्या सायंटिस्टनं काय सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये यांनी ब्लड ग्रुपचा शोध लावला म्हणजे काय नेमकं केलं, तर या अँटीजनला नावं दिली. म्हणजे आर बी सीवरती प्रेझेंट असलेल्या प्रत्येक ॲनिमलमध्ये, सॉरी ह्युमन बिईंगमध्ये प्रत्येकाचा ब्लड ग्रुप वेगळा आहे, माझा ओ आहे, तुमचा ए बी. आता याच्यामध्ये जे मेकॅनिझम आहे याच्यामध्ये स्टार्ट करत असताना ए बी आणि ओ ब्लड ग्रुप शोधत असताना किंवा याचं डिस्टिंग्विश करत असताना त्यांना 2 अँटीजन सापडले. ज्या अँटीजनला आर बी सीवरती सापडलेले आहेत ते अँटीजन कोणते आहेत, अँटीजन ए आणि अँटीजन बी. तिथे त्यांनी त्यांना काय म्हटलेलं आहे, अ ग्लुटिनोजिन्स असंही म्हटलेलं आहे. अँटीजन आर बी सीवरती जे सापडले लँडस्टियर नावाच्या सायंटिस्टला, अँटीजन हे आर बी सीवरती जे सापडलेले आहेत त्यांना त्यांनी नाव दिलं अँटीजन ए आणि अँटीजन बी. त्यांनाच काय म्हटलं जातं, अ ग्लुटिनोजिन्स असं म्हटलं जातं. त्याच्यासोबत म्हणजे सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती अँटीजन सापडले, ह्या अँटीजनला त्यांनी ए आणि बी, समजा इथं जर ए ही सापडलेला आहे आणि बी सापडलेला आहे, हा कुठं प्रेझेंट आहे, सेल मेम्ब्रेनवरती प्रेझेंट आहे. त्याच्यासोबत म्हणजे मी इथं ब्लड सेल ब्लड वेसल्स दाखवलेली आहे, ह्या ब्लड वेसल्स म्हणजे ही आर्टरी आहे असं आपण समजूया. या आर्टरीमध्ये एवढं मोठं मी काय दाखवलेलं आहे, आर बी सी दाखवलेलं आहे, आणि त्याच्यानंतर जो लिक्विड पार्ट आहे त्याला नाव काय दिलेलं आहे, प्लाझ्मा असं नाव दिलेलं आहे. तर अँटीजनच्या सोबत यांना या प्लाझ्मामध्ये आणखी काय सापडलं, तर अँटीबॉडीजसुद्धा सापडलेले आहेत. अँटीजन नेहमी कॅपिटल लेटरने लिहिले जातात आणि अँटीबॉडीज ह्या स्मॉल लेटरने काय केले जातात, डिनोट केले जातात. तर या अँटीबॉडीज नेमक्या कोणत्या आहेत, तर स्मॉल ए आणि स्मॉल बी, आणि यांना काय म्हटलं जातं, अग्लुटिनिन्स असं म्हटलं जातं. म्हणजे यांना अग्लुटिनोजिन्स आणि इथं यांना म्हटलं जातं अग्लुटिनिन्स असं म्हटलं जातं. म्हणजेच ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीमचा स्टडी करत असताना आपल्याला 2 फॅक्टर लक्षात ठेवायचे आहेत. कोणते 2 फॅक्टर, तर अँटीजन कोणता प्रेझेंट आहे, अँटीजन हा नेहमी सेल मेम्ब्रेनवरती प्रेझेंट आहे. कोणती सेल, आर बी सी, ज्यालाच काय म्हटलं जातं, इरिथ्रोसाइट्स असं म्हटलं जातं. आणि त्याच्याचबरोबर जो काही प्लाझ्मा आहे, जो फ्लुइड पार्ट आहे, जो लिक्विड पार्ट आहे, या लिक्विड पार्टमध्ये कोण प्रेझेंट आहेत, अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत, आणि या अँटीबॉडीज स्मॉल ए आणि स्मॉल बी या लेटरने काय केल्या जातात, डिनोट केल्या जातात. म्हणजे हा पॉईंट लक्षात जर आला आपल्याला की अँटीजन सेल मेम्ब्रेनवरती किंवा सेल सर्फेसवरती आणि प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. आता नेमकं कोणता अँटीजन प्रेझेंट आहे याच्यावरून ब्लड ग्रुपला काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. मी इथे एक टेबल तयार केलेलं आहे, या टेबल तुम्हाला कोणत्याही बुकमध्ये पाहायला मिळेल. आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा हा टेबल दिलेला आहे. ह्या टेबलमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे की पहिला जो कॉलम आहे ज्यामध्ये ब्लड ग्रुप आहे, म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणतो की माझा ब्लड ग्रुप ए आहे, कुणाचा बी, कुणाचा ए बी आणि ओ, बरोबर का. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे या टेबलमध्ये, की याच टेबलमध्ये आपल्याला सुरुवातीला हा जिनोटाईपचा जो पार्ट आहे तो थोडासा बाजूला ठेवूया, त्याच्यानंतर आपण पुढच्या कॉलममध्ये जाऊया. इथं दिलेलं आहे, पहा आता ब्लड ग्रुप एबद्दल जर आपल्याला विचारलं, ब्लड ग्रुप ए आहे याचा अर्थ काय होतो, तर ब्लड ग्रुप ए याचा अर्थ होतो की ब्लड ग्रुप एमध्ये आर बी सीच्या सर्फेसवरती अँटीजन्स कोणत्या प्रेझेंट असणार आहेत, अँटीजन कॅपिटल ए. म्हणजे अँटीजन नेहमी कशा लेटरने डिनोट केल्या जातात, कॅपिटल लेटरनी. म्हणजे इथं जी मी डायग्रॅम काढलेली आहे, या डायग्रॅममध्ये ब्लड वेसल दाखवलेली आहे, त्याच्यानंतर आर बी सी दाखवलेला आहे, आणि या आर बी सीवरती जो काही अँटीजन प्रेझेंट आहे तो अँटीजन कोणता आहे, कॅपिटल ए आहे. जो प्लाझ्मा दाखवलेला आहे या प्लाझ्मामध्ये काय प्रेझेंट असणार आहे, अँटीबॉडी प्रेझेंट असणार आहे, आणि ही अँटीबॉडी कोणती आहे, स्मॉल बी आहे. आता पहा
अँटीजन ए प्रेझेंट आहे याच्याबद्दल आपल्याला नो डाऊट का सायंटिस्टनं सांगितलेलं आहे. जर अँटीजन आर बी सीवरती ए जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हटलं जातं, ब्लड ग्रुप ए असं म्हटलं जातं. ब्लड ग्रुप ए याचा अर्थ होतो आर बी सीवरती अँटीजन ए प्रेझेंट आहे. आता अँटीजन एबद्दल प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर या ब्लडमधला जो प्लाझ्मा पार्ट आहे या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज बी प्रेझेंट आहे. अँटीबॉडी लिहित असताना नेहमी स्मॉल लेटरने लिहिलं जातं, म्हणजे इथं लिहिलेलं आहे अँटीबॉडी बी प्रेझेंट आहे. आता अँटीबॉडी बी याचा अर्थ काय होतो, तर ही जी अँटीबॉडी आहे ही अँटी बीच्या विरुद्ध काम करत असते. अँटी बीच्या विरुद्ध काय करत असते, अँटीबॉडी बीच्या विरुद्ध काम करत असते. आता ही कशी काम करते हे आपण नंतर पाहूया. म्हणजे ब्लड ग्रुप ए समजला की ज्याच्यामध्ये अँटीजन ए प्रेझेंट आहे आणि अँटीजन बी अँटीबॉडी बी प्रेझेंट आहे. हा पॉईंट क्लिअर झाला. म्हणजे एखादा ब्लड ग्रुप आपण डिस्क्राईब करत असताना, समजा तुम्हाला ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीम जर डिस्क्राईब करायला सांगितली, तर प्रत्येक ब्लड ग्रुपमध्ये अँटीजन कोणता आहे आणि अँटीबॉडी कोणते आहेत हा पार्ट आपल्याला लिहायला लागतो. त्याच्यानंतर शेवटच्या कॉलममध्ये आपण असं लिहिलेलं आहे कॅन डोनेट आणि कॅन रिसीव. म्हणजे आपण ब्लड या ब्लड ग्रुपचा व्यक्ती कोणत्या ब्लड ग्रुपला ब्लड देऊ शकतो किंवा कोणत्या व्यक्तीला ब्लड ग्रुप देऊ शकतो याचा एक कॉलम केलेला आहे आणि कुणाकडून घेऊ शकतो. आता हे आपल्याला पाठ करण्याची गरज नाही. का पाठ करण्याची गरज नाही, जर आपल्याला मेकॅनिझम जर समजलं तर आपण स्वतः लिहू शकतो की कुणाला देऊ शकतो आणि कुणाकडून घेऊ शकतो. हे पाठ करण्याची गरज असते. हे पाठ केल्यानंतर आपल्याला काय होऊ शकतात, याच्यामध्ये आपल्या चुका होऊ शकतात. ह्या चुका टाळण्यासाठी मेकॅनिझम समजून घेणं काय आहे महत्त्वाचं आहे. तर मी सुरुवातीला काय सांगितलं, ब्लड ग्रुप ए म्हणजे काय. ब्लड ग्रुप ए म्हणजे काय की आर बी सीच्या सर्फेसवरती अँटीजन ए प्रेझेंट आहेत आणि प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी बी प्रेझेंट आहेत, बरोबर का. पुढं आता ब्लड ग्रुप बी, समजा कुणाचा जर ब्लड ग्रुप जर बी जर असेल तर आर बी सीवरती अँटीजन ह्या काय प्रेझेंट असणार आहेत, कॅपिटल बी प्रेझेंट असणार आहे. आणि त्याच्यानंतर अँटीबॉडी कोणती प्रेझेंट असणार आहे, कॅपिटल स्मॉल ए प्रेझेंट आहे. जर असं जर समजा तुम्हाला ही जर डायग्राम दिली आणि जर तुम्हाला ब्लड ग्रुप जर ओळखायला जर सांगितला, आर बी सीच्या सर्फेसवरती आहे म्हणजे तो अँटीजन आहे, बरोबर का. अँटीजन आहे, जो अँटीजन प्रेझेंट आहे त्या अँटीजनवरून आपण त्या ब्लड ग्रुपचं नाव सांगू शकतो. अँटीजन कॅपिटल बी आहे असा जेव्हा अर्थ होतो तेव्हा तो काय आहे, ब्लड ग्रुप बी आहे. आणि या ब्लड ग्रुपमध्ये किंवा या ब्लडमध्ये प्लाझ्मा हा कोणता प्रेझेंट आहे, अँटीबॉडी स्मॉल ए. इथंपर्यंतचा पार्ट समजला, म्हणजे ब्लड ग्रुप ए समजलं, ब्लड ग्रुप बी समजलं. काय सांगितलं मी ब्लड ग्रुप एबद्दल, ब्लड ग्रुप ए म्हणजे अँटीजन ए आणि अँटीबॉडी बी. ब्लड ग्रुप बी म्हणजे अँटीजन कॅपिटल बी किंवा अँटीजन बी आणि अँटीबॉडी स्मॉल ए. आता आपण पाहूया ब्लड ग्रुप ए बी. ब्लड ग्रुप ए बी आहे, ए बी नाव कशावरून दिलं, जो अँटीजन प्रेझेंट आहे त्याच्यावरून ब्लड ग्रुपला नाव दिलं. अँटीजन ए असेल तर ब्लड ग्रुप ए, अँटीजन बी असेल तर ब्लड ग्रुप बी. समजा जर ब्लड ग्रुप ए बी जर असेल तर याच्यामध्ये काय असणार आहेत, आर बी सीच्या सर्फेसवरती दोन अँटीजन प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे हे दोन अँटीजन कोणते आले, ए ही असणार आहे आणि बी ही असणार आहे. म्हणजे दोन्ही अँटीजन इथं प्रेझेंट आहेत म्हणून या ब्लड ग्रुपला काय म्हटलं जातं, ए बी ब्लड ग्रुप असं म्हटलं जातं. पण हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवावा लागतो की जिथं ब्लड ग्रुप ए बी प्रेझेंट आहे त्यांच्या प्लाझ्मामध्ये कोणत्याही अँटीबॉडीज प्रेझेंट नसतात. म्हणजे इथं अँटीबॉडीच्या कॉलममध्ये काय लिहिलेलं आहे, नील असं लिहिलेलं आहे, कारण इथं काय आहेत, अँटीबॉडी ॲबसेंट आहेत. आता तिसऱ्या कॉलमपर्यंत आल्यानंतर आपला एक पॉईंट लक्षात येतो, म्हणजे इथं आपल्याला जाणीव व्हायला लागते इथं अँटीबॉडीज का बरं ॲबसेंट असाव्या, कारण ब्लड ट्रान्सफ्युशनमध्ये ह्या अँटीबॉडी अँटीजनच्या अगेन्स्ट काम करत असतात. अँटीबॉडी ह्या अँटीजनच्या अगेन्स्ट काम करत असतात, त्यामुळं ह्या ए बी ब्लड ग्रुपमध्ये हा अँटीबॉडीजचा कॉलम काय असावा, नील असावा. तो कसा नील आहे झाला आहे हे आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर आहे ब्लड ग्रुप ओ. ब्लड ग्रुप ओ याच्यामध्ये काय आहे, ब्लड ग्रुप ओमध्ये काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अँटीजन्स नाहीत. म्हणजे ए ही अँटीजन नाही आणि बी ही अँटीजन नाही. अँटीजनचा कॉलम कसा आहे, नील आहे. पण यांच्या प्लाझ्मामध्ये दोन्ही प्रकारच्या अँटीबॉडीज प्रेझेंट आहे, अँटीबॉडी ए आणि अँटीबॉडी बी, ज्याला काय म्हटलं जातं, ब्लड ग्रुप ओ. फक्त तुम्ही दोन पॉईंट लक्षात आले का, पहा अँटीजनच्या प्रेझेन्सीवरून अँटीजन ऑन ब्लड सेल्स
म्हणजे आपल्या बॉडीमध्ये स्वतःच्या अशा काही आहेत, म्हणजे प्रत्येक सेलवरती नंबर ऑफ अँटीजन्स प्रेझेंट असतात, फक्त त्या काय आहेत, आपल्या बॉडीचे अँटीजन्स आहेत. इथं या अँटीजनचा उपयोग ब्लड ग्रुप डिटेक्शनसाठी होणार आहे. समजा RBCवरती ए जर अँटीजन प्रेझेंट असेल तर तो ब्लड ग्रुप ए झाला, अँटीजन बी असेल तर तो ब्लड ग्रुप कोणता झाला, बी झाला, अँटीजन ए बी असेल तर तो ब्लड ग्रुप कोणता झाला, ए बी झाला. आणि ओ ब्लड ग्रुप याचा अर्थ काय होतो, दोन्हीही अँटीजन काय आहेत, ॲबसेंट आहेत. आता हे झालं RBCच्या सर्फेसवरती. प्लाझ्माबद्दल काय सांगितलं की आपल्या ब्लडमध्ये म्हणजेच प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. जर ब्लड ग्रुप ए जर असेल म्हणजे अँटीजन ए असणार, तेव्हा अँटीबॉडी काय प्रेझेंट असेल, बी प्रेझेंट असेल. इथं लिहिलेलं आहे अँटीबॉडी बी प्रेझेंट असेल. ही अँटीबॉडी कुणाच्या अगेन्स्ट काम करणार आहे, दुसऱ्या ब्लड ग्रुपच्या अगेन्स्ट काम करत असते. अँटी अँटीबॉडी अँटीबॉडी नेहमी फॉरेन मटेरियल बरोबर काय करत असतात, फाईट करण्याचं काम करत असतात. म्हणजे आपण म्हणतो ना, चुकीचा ब्लड ग्रुप दिल्यामुळे एखाद्याचा काय होतो, मृत्यूसुद्धा होत असतो. हा मृत्यू का होत असतो, कारण यांच्यामध्ये प्रॉपर्टी राहत असते अग्लुटिनोजिन्स. हे जे काय अँटीजन आहेत यांना अग्लुटिनोजिन्स असं म्हणलेलं आहे, आणि त्याच्यानंतर यांना अग्लुटिन्स असं म्हणलेलं आहे. हे तर चुकीच्या ब्लड ग्रुपमुळे काय होत असतात की अँटीबॉडी अँटीजनच्या अगेन्स्ट काम करत असतात. हा एक साधारण तुम्हाला आता एक आयडिया आली असेल, म्हणजे चुकीचा ब्लड ग्रुप म्हणजे काय. चुकीचा ब्लड ग्रुप म्हणजे त्या ब्लडसोबत येणाऱ्या अँटीजन आणि त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या अँटीबॉडीज. ए बी ब्लड ग्रुप म्हणजे काय, दोन्ही प्रकारचे अँटीजन प्रेझेंट आहेत पण अँटीबॉडीज ॲबसेंट आहेत. ओ ब्लड ग्रुप म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या अँटीबॉडी प्रेझेंट आहेत पण अँटीजन्स काय आहेत, ॲबसेंट आहेत. आता हे झालं ब्लड ग्रुप ए बी ए बी आणि ओ. कुणी शोध लावला, लँडस्टीनर नावाच्या सायंटिस्टनं. त्याच्यानंतर आपण ब्लड ग्रुप लिहित असताना तो ब्लड ग्रुप समजा जर ए ब्लड ग्रुप असेल तर आपण लिहितो ए आर एच पॉझिटिव्ह, ए आर एच निगेटिव्ह, बी आर एच पॉझिटिव्ह किंवा बी आर एच निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लिहिण्याची काय आहे, पद्धत आहे. आता ही नेमकी जी पद्धत कोणती आहे, तर ह्या अँटीजन ए आणि बी याच्या व्यतिरिक्त आणखी एक वेगळा अँटीजन प्रेझेंट असतो. त्या अँटीजनला काय म्हटलं जातं, आर एच फॅक्टर असं म्हटलं जातं. अँटीजेनिक प्रॉपर्टी या फॅक्टरमध्ये प्रेझेंट असते, म्हणून याला अँटीजन डी असंही म्हटलं जातं. म्हणून याला काय म्हटलं जातं, अँटीजन डी असं म्हटलं जातं. मी काय सांगितलं पहा, या ए बी अँटीजन सोडून आणखी एक अँटीजन प्रेझेंट असतो. हा अँटीजन कुठे सापडला, रसेस मंकी नावाच्या ॲनिमलमध्ये सापडला. म्हणजे या माकडामध्ये ही जी जात आहे याच्यामध्ये हा सापडला, म्हणून याला नाव का देण्यात आलेलं आहे, आर एच असं लिहिलं जातं. का, की या मंकीमध्ये हा सापडलेला आहे, रसेस मंकी यामध्ये अँटीजेनिक प्रॉपर्टी असलेला फॅक्टर सापडला. त्या मंकीच्या नावावरून याला काय नाव देण्यात आलेलं आहे, आर एच फॅक्टर असं नाव दिलेलं आहे. म्हणून आपण ब्लड ग्रुप लिहित असताना ए आर एच पॉझिटिव्ह असं लिहिलं जातं. ए आर एच पॉझिटिव्ह किंवा ए पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह याचा अर्थ हा जो आर एच फॅक्टर आहे तो काय आहे, ब्लडमध्ये प्रेझेंट आहे, म्हणजे सेलच्या सर्फेसवरती प्रेझेंट आहे. आणि त्याच्यानंतर हा पॉझिटिव्ह याचा अर्थ हा आर एच फॅक्टर प्रेझेंट आहे. हा आर एच फॅक्टर म्हणजे काय आहे, याच्यामध्ये अँटीजेनिक प्रॉपर्टी आहेत आणि या आर एच फॅक्टरला काय म्हटलं जातं, अँटीजन डी. म्हणजे ब्लड ग्रुप डिटेक्शनसाठी ए बी ए अँटीजन प्रेझेंट आहे, बी अँटीजन प्रेझेंट आहे, आणि त्याच्याचबरोबर जो वेगळा अँटीजन कोणता आहे, ज्याला म्हटलं जातं अँटीजन डी. म्हणजे जर आर एच फॅक्टर पॉझिटिव्ह आला तर त्याला म्हटलं जातं पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप, आणि जर निगेटिव्ह असेल तर त्याला काय म्हटलं जातं, निगेटिव्ह ब्लड ग्रुप असं म्हटलं जातं. आता डी अँटीजन प्रेझेंट असेल तर त्याला पॉझिटिव्ह असं म्हटलं जातं, डी अँटीजन जर ॲबसेन्स असेल तर त्याला काय म्हटलं जातं, निगेटिव्ह. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आर एच फॅक्टर प्रेझेंट असला काय किंवा नसला काय, काय प्रॉब्लेम होतो. तर नेहमी हा जो आर एच फॅक्टर आहे याचा रिस्पॉन्स कशाची असतो, इम्युनोजेनिक रिस्पॉन्स असतो. आर एच फॅक्टर याचा संबंध कुठं आहे, इम्युनोजेनिक रिस्पॉन्स आहे. या आर एच फॅक्टरमुळं फिटल कंडिशनमध्ये एक डिसीज होऊ शकतो, ज्याला म्हटलं जातं युरिथ्रोब्लास्टॉसिस फिटॅलिस असं म्हटलं जातं. इथं लिहिलेलं आहे युरिथ्रोब्लास्टॉसिस फिटॅलिस. नेमकं हे काय एक्झाम्पल आहे, किंवा यालाच काय म्हटलं जातं, युरिथ्रोसाइट्स डिस्ट्रक्शन असं म्हटलं जातं. चुकीच्या ब्लड ग्रुपमुळे नेमका कोणती प्रोसेस होणार आहे, एखाद्या व्यक्ती दगावणार आहे, आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. पण इथल्या युरिथ्रोब्लास्टॉलिस फिटॅलिसबद्दल मी आता तुम्हाला सांगते. समजा काय आहे, एक अशी जोडी आहे की ज्याच्यामध्ये जी फिमेल आहे तिचा ब्लड ग्रुप काय आहे, निगेटिव्ह आहे. फिमेल ब्लड ग्रुप निगेटिव्ह, आणि त्याच्यानंतर जो मेल आहे त्याचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे. मॅरेजनंतर होणारा जो इश्यू आहे किंवा जे फर्स्ट ऑफस्प्रिंग आहे, समजा हे जर पॉझिटिव्ह जर झालं,
प्रेग्नन्सीमध्ये आईकडून बाळाला प्लासेंटा थ्रू नेहमी न्यूट्रिशनचा सप्लाय होत असतो आणि वेस्ट प्रोडक्ट कलेक्ट होत असतात. समजा आता हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्हमध्ये आर एच फॅक्टर ॲबसेंट आहे, पण होणाऱ्या बाळामध्ये जर पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप जर आला, पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप याचा अर्थ काय झाला, अँटीजन डी प्रेझेंट आला, अँटीजन डी प्रेझेंट आला. काही कारणामुळं फिटसमधलं ब्लड हे जर फिमेलमध्ये गेलं, काही कारणामुळं या फिटसमधलं ब्लड हे जर फिमेलमध्ये जर गेलं तर काय होईल, अँटीजन डी जी एंट्री ही कुठं होणार आहे, आईच्या ब्लडमध्ये होणार आहे. अँटीजन डी हा काय असणार आहे, आईच्या ब्लडसाठी फॉरेन बॉडी असणार आहे. म्हणजेच आईच्या ब्लडमध्ये काय होईल, या अँटीजन डीवरती अँटीबॉडीज तयार होतील, अँटीबॉडीज तयार होतील. म्हणजेच हे जेव्हा होईल, आता जेव्हा फर्स्ट चान्स असतो किंवा त्या पेअरला जर पहिला जर बाळ जो होत झालेलं असतं तेव्हा ही अशी कंडिशन होते, पण या अशा कंडिशनमध्ये आईच्या सेलमध्ये ज्या काही मेमरी सेल्स आहेत, ह्या मेमरी सेल्सनी हा इम्युन रिस्पॉन्स लक्षात ठेवलेला असतो किंवा त्यांच्याबद्दल त्यांच्या ब्लडमध्ये ह्या अँटीजन डीबद्दल अँटीबॉडीज ऑलरेडी तयार असतात. सेकंड टाइम प्रेग्नन्सीच्या वेळेला जेव्हा जे बाळ नेहमीप्रमाणे जर पॉझिटिव्ह आलं तर ऑलरेडी यांच्या ब्लडमध्ये अँटीबॉडीज तयार असतात आणि या अँटीबॉडी अँटीजन डीच्या अगेन्स्ट काय करत असतात, काम करत असतात. त्यामुळं सेकंड इश्यू हा नेहमी काय होत नाही, सक्सेस होत नाही किंवा हे काय होऊ शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. आता जर जन्माला बाळ आलं तर ते कसं होईल, ज्याला म्हटलं जातं ॲनेमिक कंडिशनमध्ये, आणि ही जी ॲनेमिक कंडिशन आहे ती का आली, कारण याच्यामुळं काय होणार आहे, इरिथ्रोसाइटचं डिस्ट्रक्शन होणार आहे. कारण या अँटीबॉडी आर बी सीवरती अटॅक होणार आहे, म्हणजेच नेमकं कशावरती, अँटीजनवरती अटॅक होणार आहे. अँटीजन हा कुठं प्रेझेंट आहे, आर बी सीवरती प्रेझेंट आहे. म्हणजेच नेमकं काय होणार, या अँटीबॉडीमुळं आर बी सीचं डिस्ट्रक्शन होणार, म्हणजेच रेड ब्लड सेलची संख्या कमी होणार. आणि ती जी कंडिशन असेल ती कोणती असेल, ॲनेमिक कंडिशन असेल. हे फिटस कंडिशनमध्ये जर झालं तर त्याला काय म्हटलं जातं, इरिथ्रोब्लास्टॉसिस फिटॅलिस. या एक्झाम्पलबद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं, जर मेल जर निगेटिव्ह जर असेल, ब्लड ग्रुप जर निगेटिव्ह, सॉरी फिमेल जर ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल आणि मेल जर पॉझिटिव्ह असेल, तर होणारं बाळ हे जर पॉझिटिव्ह जर झालं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येणारं अँटीजन हे जर ब्लड जर एक्सपोज झालं आईच्या ब्लडशी, तर काय होऊ शकतात, त्याच्या अगेन्स्ट अँटीजन अँटीबॉडीज तयार होत असतात. आणि अँटीबॉडीज नेहमी कुणाच्या विरुद्ध काम करत असतात, अँटीबॉडीच्या अँटीजनच्या विरुद्ध काम करत असतात. म्हणजेच इथं आर बी सीचं डिस्ट्रक्शन होतं आणि या डिस्ट्रक्शनमुळे फिटस कंडिशनमध्ये होतं, म्हणून याला म्हटलं जातं इरिथ्रोब्लास्टॉसिस फिटॅलिस. आता हे नेहमीच होतं असं नाही, होत नाही असंही नाही, पॉईंट म्हणजे अगदी मायनर केसमध्ये हे होऊ शकतं, पण हे टाळताही येत नाही किंवा होणारच नाही असाही ॲश्युरन्स आपल्याला कुणी देऊ शकत नाही. म्हणजे आर एच फॅक्टर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांच्यामुळं काय होऊ शकतं, एखाद्या बाळाला इरिथ्रोब्लास्टॉसिस फिटॅलिस नावाचा काय होऊ शकतो, डिसीज होऊ शकतो. याच्यामध्ये इरिथ्रोसाइट्सचं डिस्ट्रक्शन होतं, म्हणजे आर बी सीची संख्या कमी होते. आणि जेव्हा आर बी सीची संख्या कमी होते तेव्हा ती व्यक्ती कशी असू शकते, ॲनेमिक असू शकते. इथं आपण फक्त पाहिलेलं आहे ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीममध्ये ए बी ए बी आणि ओ यांच्यामध्ये कोणता अँटीजन प्रेझेंट आहे आणि कोणती अँटीबॉडी प्रेझेंट आहे. पुढच्या लेक्चरला आपण ब्लड ग्रुप ए कोणाला डोनेट करू शकणार आहे आणि कोणाचं ब्लड घेऊ शकणार आहे याचं मेकॅनिझम पाहणार आहोत किंवा एक्झाम्पल पाहणार आहोत. म्हणजे हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा, हा तयार करून ठेवायचा. याच्यावरती आपल्याला डिस्क्राईब ए बी ओ ब्लड ग्रुप सिस्टीम असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पुढच्या लेक्चरला आपण कॅन डोनेट आणि कॅन रिसीव हे जे दोन कॉलम राहिलेले आहेत त्याच्याबद्दल स्टडी करूया. ठीक आहे.